मुंबईकरांच्या रोषाचे धनी ठरलेल्या शिवसेनेला सध्या पावसानं दडी मारल्यानं थोडासा दिलासा मिळाला होता, पण आणखी एका आव्हानानं हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आणि त्यामुळे शिवसेनेच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्ह आहेत. या तापानं थेट मातोश्रीच्या दरवाज्यावरच टकटक केली आहे. हे आहे वांद्र्याचं साहित्य सहवास. इथल्या सहवासात खरं तर साहित्याची निर्मिती होणं अपेक्षित आहे, पण नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर इथे एडिस इजिप्ती डासांची पैदास सुरू झाली आणि त्याचा फटका वसाहतीतल्या रहिवाशांना बसला. आनंदवन इमारतीत राहणाऱ्या हर्षे कुटुंबातल्या तिघांना डेंग्यूची लागण झाली. साहित्य सहवासासाठी हा अनुभव नवाने. गेल्या वेळीही साहित्यिकांच्या वसाहतीला डेंग्यूचा विळखा पडला होता. हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसाहतीला हा अनुभव वारंवार घ्यावा लागतो. महापालिका आपलं कर्तव्य बजावण्यात कमी पडत असल्याची खंत रहिवासी व्यक्त करत आहेत. आम्ही संध्याकाळच्या वेळी काही जणी खाली बसतो तर ओडोमॉस अंगाला लावून बसतात बऱ्याच जणी, किंवा मग मी कॉईल घेऊन जाते, मॉस्किटो कॉईल, आणि ती तिथे कोपऱ्यात आम्ही लावून ठेवतो. म्हणजे थोडंसं तरी डासांचं हे कमी होतं, पण असं वैयक्तिक स्तरावर किती ठिकाणी करणार. ह्या ठिकाणी ही खरी जबाबदारी स्वच्छता ठेवण्याची ही म्युन्सिपॅलिटीची आहे. पावसाळ्याच्या अगोदरच अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. पाणी तुंबणार नाही, पाणी साठणार नाही. म्हणजे मला असं वाटतं निवडणुकीच्या वेळेला गाड्या फिरतात, अशासाठी का नाही त्यांचा उपयोग करत. पहिल्याच पावसानं महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेची परीक्षा पाहिली. शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या कामांचे दावे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. नाल्यांमधला गाळा अडून शिवसेनेवर राजकीय आरोपांची चिखलफेक होती. इतकंच कमी होतं म्हणून की काय, सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपनंही अपयशाचं खापर शिवसेनेवर फोडलंय. एकाकी शिवसेना आरोपांच्या चक्रव्यूहात सापडली असताना पावसानं दडी मारल्याने पक्षाच्या नेत्यांना थोडा दिलासा मिळाला होता, पण आता डेंग्यूही डोकं वर काढू लागलाय आणि विरोधकांनीही पुन्हा बाह्या सरसावल्या आहेत. करून दाखवल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेपुढे आता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.